कर्नाटक राज्यातील सरकारी प्रथम दर्जा पदवी महाविद्यालयातील जवळपास 14,500 अतिथी शिक्षक गेल्या 40 दिवसांपासून संपावर गेले आहेत. तेव्हापासून महाविद्यालयात प्राध्यापकांच्या प्रतीक्षेत विद्यार्थी वर्ग आहे. खानापूर येथील प्रथम दर्जा पदवी महाविद्यालयाच्या अतिथी प्राध्यापिका जयश्री हंचिमणी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की अतिथी प्राध्यापक अतिशय कमी पगारात गेली अनेक वर्षे सेवा बजावत आहेत, तरी वेतन वेळेत व वर्षभर दिले जात नाही. कोरोना काळात तर केवळ 5 ते 6 महिनेच वेतन मिळाले, त्यामुळे अतिथी प्राध्यापिकांसमोर जगण्याचा प्रश्न उभारला आहे. त्यामुळे अतिशय कठोर भूमिका घेऊन राज्यातील जवळपास 14,500 अतिथी प्राध्यापक संपावर गेले आहेत. परंतु सरकारने या संपाची दखल अतिथी प्राध्यापकांचे वेतनवाढ तसेच कार्यभारही वाढविला, त्यामुळे 2 प्राध्यापकांचं एकट्यालाच देण्यात येत आहे. असे झाले तर निम्म्याहून अधिक अतिथी प्राध्यापकांना नोकरी गमवावी लागणार. नमस्कार सगळ्याला. इथं गेस्ट फॅकल्टीला गव्हर्नमेंट आम्हाला आदेश टाकलेला आहे. काय आदेश टाकलेला आहे म्हटलं तर 14,500 गेस्ट फॅकल्टीची डिमांड्स काय आहे म्हटलं तर आम्हाला सर्व्हिस सिक्युरिटी द्या म्हणून आम्ही डिमांड केलेले होते. ह्याला पेमेंट वाढून द्या म्हणून आम्ही काही पण डिमांड्स ठेवलं नव्हतं. हे स्ट्राईकचे डिमांड्स होते. तरी पण गव्हर्नमेंट आम्हाला काय विचारून पाठवले म्हटलं तर त्यांची कमिटी करून 1 महिने कमिटी करून सगळ्याची विचारमध्ये सगळ्यांची ओपिनियनमध्ये एम एन सी गव्हर्नमेंटवरून आम्हाला काय पाठवलं आहे म्हटलं तर फक्त पेमेंट वाढायची आणि त्यांची वर्कलोड वाढवायचं म्हणून काम केलेले आहे. हे आम्हाला नाही, हे आम्हाला नको पाहिजे. का म्हटलं तर आम्ही किती वर्कलोड आहे तेच वर्कलोडमध्ये 12 महिने पण पेमेंट आणि 60 इयर्सपर्यंत काम आम्हाला भेटायला पाहिजे. हे तुम्ही 15 आवर्स काम करून आणि पेमेंट वाढून द्यायच्यामध्ये एकट्यांचं काम आम्ही घेऊन त्यांची पेमेंट आम्ही घेऊन 32,000 पेमेंटमध्ये काम करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. इथं काय होते, थोडंफार लोक गेस्ट फॅकल्टी अपार्टमेंट होत आहे, थोडंफार काम न मिळण्यामध्ये त्यांनी घरी पण जाऊ शकतात. हे गव्हर्नमेंट आम्हाला का आदेश दिलेले आहे, आम्ही सगळे विरोध आहे. तरी पण तुमच्या विरोधमध्ये आम्ही काय करते आणि कंटिन्यू आहे स्ट्राईक आमचं. कुठलीमध्ये पण स्ट्राईकमध्ये आम्ही कंटिन्यू करत आहे. कितीपर्यंत, किती दिवस तुम्ही आम्हाला पॉझिटिव्हली आदेश आम्हाला सर्व्हिस सिक्युरिटी देत नाही आहे तिथंपर्यंत आमचं बायकॉट कंटिन्यू होणार आहे. तरी पण तुम्ही आजपासून आम्हाला पोर्टल स्टार्ट केलेलं आहे. पोर्टल स्टार्ट केलं तर पण हे काय पोर्टल स्टार्ट केलं आहे म्हटलं तर तुम्ही किती दिवसामध्ये वन वीक दिलेलं आहे तुम्ही ऑलरेडी आम्हाला पोर्टलसाठी ॲप्लिकेशन. हे पोर्टल तुम्ही ज्युनियर सिनियर न्यू प्रेशर सगळ्याला तुम्ही परमिशन दिलेले आहे. इथं 14,500 गेस्ट फॅकल्टीला काही न्याय मिळलं नाही आहे. तुम्ही एवढं दिवस आम्हाला काम करून घेतलेले आहे आणि नॉन यू जी सी लोक पण पहिला तुम्हाला गेस्ट फॅकल्टी पाहिजे होता. आता का तुम्ही UGC नॉन UGC बायपरिफिकेशन करून आम्हाला पेमेंट वेगळं वेगळं देत आहे. सगळे काम एकत्र करणार, सगळे काम एकच करणार, ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे. गव्हर्नमेंट तुम्ही डिफरनशिप करत आहे. मग तुमचं मनामध्ये राहायला पाहिजे का लाईफ सिक्युरिटी सर्व्हिस सिक्युरिटी द्यायला पाहिजे. आणि त्या लाईफमध्ये त्यांची लाईफमध्ये काय होते, किती जण सुसाईड करून घेतलेले आहे, हे सगळं गव्हर्नमेंटला समजून घेऊन पुढं सरकारी प्रथम दर्जा कॉलेज गेस्ट फॅकल्टीला तुम्ही सगळ्यांचं प्रॉब्लेम ऐकून समजून घेऊन एक आदेश तुम्ही द्यायला पाहिजे म्हणून तुम्हाला. म्हणून सरकारने दिलेल्या आयोगाला न जुमानता हा संप असाच चालू राहणार आहे. जोपर्यंत अतिथी प्राध्यापक 12 महिने पगार व नोकरीची शाश्वती सरकार देत नाही तोपर्यंत संपावर राहणार असे त्यांनी सांगितले आहे. सुहास पाटील, KNNCT News, खानापूर.